संभाजीनगर मधून एक धक्कादायक बातमी समोर येते आहे. एक अल्पवयीन मुलगी रिक्षात बसली असता रिक्षा चालकाने तिच्याशी अश्लील भाषेत बोलणं सुरू करत तिची छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. मुलीनं याला नकार देताच त्यानं जोरात रिक्षा पळवण्याचा प्रयत्न केला. यात घाबरलेल्या मुलीनं रिक्षातून उडी मारली आणि ती रस्त्यावर पडली. यात मुलीच्या डोक्याला जबर दुखापत झाली आहे. पोलिसांनी या सगळ्या प्रकारची माहिती मिळताच तात्काळ आरोपीचा शोध घेत अगदी 4 तासात क्रांती चौक पोलिसांनी या आरोपीला जेरबंद केलाय. त्याची ही दृश्य काही समोर येत आहेत. ही मुलगी रिक्षात बसताच रिक्षा चालकानं तिच्याशी अश्लील भाषेत संवाद साधत तिची छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. याला नकार देत मुलीनं धावत्या रिक्षेतूनच उडी मारली आणि यात तिच्या डोक्याला जबर दुखापत झालेली आहे. 4 तासातच पोलिसांनी आरोपीला जेरबंदही केले. या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून. विशाल, अत्यंत धक्कादायक बातमी आहे ही, काय अधिक माहिती मिळतीय? आज दुपारची ही घटना आहे सगळी हिमाली. ही मुलगी अल्पवयीन मुलगी आहे आणि क्लासला चालली होती. क्लासमध्ये आला असताना ती रिक्षात बसली आणि रिक्षात बसल्यावर ती एकटीच होती. रिक्षा चालकाने तिच्याशी असभ्य असं संभाषण सुरू केलं. मुलगी घाबरली आणि तिने रिक्षा थांबवण्याची विनंती केली. मात्र रिक्षा चालकानं रिक्षा अधिक वेगानं पळवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं उस्मानपुरा परिसरात घाबरलेल्या मुलींना आपण जसं दृश्यात बघतोय रिक्षातनं उडी मारली. उडी मारल्यावर तिच्या डोक्याला जबर मारहाण झाली. लोक तिथे जमले. या सगळ्यात तो रिक्षा चालक पळून गेला. या मुलीला लोकांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मात्र त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. खरं तर सीसीटीव्हीमध्ये या रिक्षाचा नंबर सुद्धा स्पष्ट दिसत नव्हता. त्यामुळे पोलिसांनी अनेक रिक्षा चालकांची चौकशी केली आणि त्यानंतर या आरोपीला पोलिसांनी संध्याकाळी 6 ते 7 दरम्यान जेरबंद केलं. अवघ्या 4 तासात या अल्पवयीन मुलीची छेड काढणारा कदाचित जर पोलिसांनी यावेळेस प्रसंगावधान राखून ती मुलगी रिक्षातनं उडी मारली नसती तर वेगळं काही घडलं असतं. मात्र मुलीचं प्रसंगावधान आणि त्यानंतर पोलिसांनी दाखवलेली दक्षता या सगळ्यामुळे आता हा आरोपी जेरबंद झाला आहे. माझी नक्की धन्यवाद विशाल आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24